बालमित्रांनो आता दिलेल्या आकृतीमधील पृष्ठभागांची संख्या आपण मोजूया बघा या आकृतीमध्ये कोणते पृष्ठ आहेत तर ते बघण्यापूर्वी आपलं सूत्र वापरायचं आहे ब स व आणि ल ब म्हणजे बाजूने स म्हणजे समोरून व म्हणजे वरून आणि ल म्हणजे लपलेले बाजूने किती दिसत आहेत बघा मी दाखवतो दाखवतोय एक पृष्ठ आहे की बघा हे पृष्ठ आहे एक त्यानंतर हे दुसरं आहे तिसरं चौथं म्हणजे मला एका बाजूने चार दिसलेले आहेत समोरून किती दिसत आहेत मुलांना मी समोरचं पृष्ठ तुम्हाला दाखवतो बघा समोरचं पृष्ठ हे अशा स्वरूपामध्ये दिसतंय हे या घनाकृतीचं एकच पृष्ठ आहे समोरून मला एक पृष्ठ दिसलेलं आहे वरून किती दिसत आहेत मुलांनो वरून बघा इथं एक पृष्ठभाग दिसतोय इथं एक दिसतोय वरून जेव्हा आपण या कृतीकडे पाहणार आहोत तेव्हा आपल्याला हे सर्व पृष्ठ दिसणार आहेत एक दोन तीन चार त्यानंतर इथं एक आहे पाच त्यानंतर इथं एक आहे सहा सात म्हणजे या ठिकाणी वरून पाहिलं की दिसणार आहेत सात आता ल म्हणजे लपलेले किती आहेत बघा तळाचा भाग लपलेला आहे या बाजूचा भाग लपलेला आहे या बाजूचा भाग लपलेला आहे जेवढे मी आडवे बाण काढले ते सर्व भाग लपलेले दिसत आहेत एक दोन तीन चार पाच आणि मागच्या बाजूने सुद्धा एक पृष्ठ लपलेलं आहे म्हणजे लपलेले भाग आहेत सहा तर आपलं एकूण पृष्ठांची संख्या म्हणजे अचूक उत्तर काय असणार आहे सात अधिक सहा तेरा अधिक एक चौदा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे अठरा सात सहा तेरा आणि एक चौदा चार अठ मुलांनो आपण या आकृतीमधील पृष्ठभागांची संख्या मोजूया काय सूत्र आहे आपलं पृष्ठभागांची संख्या मोजण्याचं ब स व आणि ल बाजूने किती आहेत बघा एका बाजूने पाहिजे एक आहे हे इथं एक दुसरं लपलेलं आहे इथं एक तिसरं लपलेलं आहे म्हणजे बाजूने मला मिळालेले आहेत तीन समोरून मला फक्त एकच पृष्ठ दिसतं आहे जे पूर्ण पृष्ठ आपल्याला अशा भागामध्ये दिसतं आहे बघा समोरून दिसणारं एक पृष्ठ या ठिकाणी लाल रेषेनं आपल्याला दाखवलेलं आहे समोरून एक वरून किती आहेत एक दोन आणि तीन आणि लपलेले किती आहेत मुलांनो हे बघा एक दोन तीन त्यानंतर हा एक चार आणि मागचं एक पृष्ठ आहे पाच म्हणजे लपलेले आहेत पाच तर या आकृतीमध्ये एकूण पृष्ठांची संख्या पाच तीन आठ आणि एक नऊ तीन बारा पृष्ठे आहेत बालमित्रांनो या आकृतीमधील आपण पृष्ठांची संख्या आता मोजूया काय आहे आपलं सूत्र ब स व ल ब म्हणजे बाजूने बाजूने किती दिसत आहेत मुलांना बघा या बाजूने पाहिलं ती हे एक दिसणार आहे हे दुसरं दिसणार आहे आणि हे तिसरं दिसणार आहे एका बाजूने मला तीन पृष्ठ दिसले आहेत समोरून किती दिसत आहेत बघा समोरचा भाग तुम्हाला इथं दाखवलेला आहे अशा पद्धतीने हे समोरचं पृष्ठ आपल्याला दिसणार आहे अधिक चिन्हासारखं जे एक आहे वरून किती आहेत मुलांनो एक दोन आणि तीन वरून दिसलेले आहेत आपल्याला तीन पृष्ठ त्यानंतर आता लपलेले शोधायचे आहेत बघा हा खालचा भाग लपलेला आहे हा दुसरा भाग लपलेला आहे हा तिसरा भाग लपलेला आहे हा चौथा भाग लपलेला आहे हा पाचवा भाग लपलेला आहे पानाकडं लक्ष द्या सर्वांनी हा सहावा भाग लपलेला आहे आणि जसा पुढचा भाग आहे तसाच मागचा एक भाग लपलेला आहे म्हणजे या ठिकाणी सात भाग लपलेले आहेत म्हणजे एकूण पृष्ठांची संख्या सात अधिक तीन दहा अधिक एक अकरा अधिक तीन बरोबर चौदा पृष्ठे या आकृतीमध्ये आहेत